औसा तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची विक्री होते, यामुळे अनेकांचे घर संसाराचे अक्षरशः वाटोळे होते. या बाबतीत अनेक नागरिकांनी पोलिसांच्या भूमिका आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. औसा तालुक्यात गत 13 वर्षानंतर प्रथमच औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आमसभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आमदार अभिमन्यू पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी भुजबळ, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण तसेच विविध खात्याचे अधिकारी आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस खात्याच्या वतीने अवैध दारू विक्री आणि मटका तसेच अन्य धंद्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. गावठाणाचे अतिक्रमण, शिवरस्ता, पांदण रस्त्याच्या बाबतीत नागरिकांनी मांडलेल्या समस्यांपैकी किमान 60% समस्या याच आमसभेत सोडवल्या आहेत. माझ्या तर आणि आता एक विषय आमदार साहेबांनी तालुक्यात ठेवलेला आयुक्त धंदे बंद करण्याचे. पोलीस स्टेशनच्या लोकांनी हप्ते गोळा करून दोन नंबर हप्ते गोळा करायला वेळ देण्यापेक्षा त्यांनी लोकांना सेवा देण्यासाठी वेळ द्यावा. तहसीलदार मॅडम आणि एच डी साहेबांना विनंती करतो, खडी असल वाळू असल ही कुठंतरी कोण म्हणून भरणे असल ती भरायला नेत असताना त्याच्यावर वेळ घालण्यापेक्षा ह्या लोकांचे पाणंद रस्ते, शेत रस्ते, संचन विहिरी ही मिळाल्या तर ही बघावं आणि वेळ द्यावं. प्रतिनिधीला डोक्याला खुराक राहणार नाही. प्रत्येक जण गावात जाऊन गावात आम्हाला विचारतोय पंतप्रधान आवासचं घर कुठं आहे. यापूर्वी आमसभा वगैरे ज्या गोष्टी होत्या त्या प्रस्थापित लोकांसाठी त्यांच्या खुशीसाठी किंवा त्यांच्या मोठेपणासाठीच होत्या काय असं आम्हाला आजपर्यंत वाटत होतं. परंतु आज मी अभिमानानं सांगतो सर, आपल्याबद्दल खूप अभिमान वाटतंय. आम्हाला या तालुक्याचे नागरिक म्हणून घ्यायला अभिमान वाटतंय. आज या गोष्टी आम्हाला कधीच माहीत नव्हत्या. पहिली गोष्ट एक सांगतो की आपण केलेले काम मी पेपरमध्ये वाचलेले. मी सरपंचाला पाणी प्रश्नाबद्दल विचारलं, फोन लावून सूचना दिल्या. सरपंचाला मला शिवीगाळ केली सर, मी फोनवर बोलला असताना. उर्वरित समस्यांच्या सोडवणुकीसाठी आगामी 15 दिवसात सोडवणूक करण्यात येईल असे आश्वासन आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले. आमदाराचं कर्तव्यच आहे आम्ही सहभागी होऊन जनतेचे प्रश्न ऐकणे, अधिकाऱ्याला समोर घेऊन जागेवर निराकरण करणे हे आमदाराचं कर्तव्य आहे. किती वर्षापासून झालं हे मला माहीत नाही, पण माझं हे कर्तव्य मी पार पाडतो. प्रत्येक आमच्या आमसभेचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ग्रामसेवकांनी ते विषय मांडलेच, पण मला आनंद याचा आहे की सामान्यतः सामान्य माणूस येऊन आमच्यासमोर घाणं म्हटला. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की अधिकाऱ्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि 60%पेक्षा जास्त प्रश्न आजच्या जागेवर सुटलेत. आता उरले जे प्रश्न आहेत हे मी अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे की ह्या साधारण 15 दिवसामध्ये बाकीचेही प्रश्न मिटतील. जर तेही नाही मिटले तर बाकी कलेक्टरांचा पर्याय आपल्याकडे खुला आहे, हे बाकीचे प्रश्न कलेक्टरकडून मिटवून आहे. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.